नमस्ते मित्रांनो, मी वैभव. आज आपण ॲक्सेस 125 या बाईकचं हेड कसं फिटिंग करतात ते तुम्हाला दाखवतोय. त्यामध्ये आपण वॉल असेंबल करू, रॉकर असेंबल करू आणि वॉल ऑइसिल वगैरे कसे लावायचे हे पण दाखवतोय, ठीक आहे. तर सर्वात प्रथम तुम्ही बघू शकताय हे वॉल ऑइसिल आहे, ठीक आहे. सेकंडली त्यानंतर तुम्ही बघू शकताय एक्झॉस्ट आणि इनलेटचा वॉल आहे. त्यामुळे ती नवीन केम शॉप पण तुम्ही बघू शकताय. हा जुना केम शॉप आहे, बरोबर आहे. ह्या जुन्या केम शॉपला पण गाळा कशा प्रकारे पडलेला आहे तो पण दिसतो आपल्याला. त्याच्यामुळे ती रॉकर पण आपण नवीन टाकतो आहे. जुने रॉकर पण आपण बघू शकताय कशा प्रकारे डॅमेजेस झालेले दिसत आहेत, ठीक आहे. तर आता आपण हेड फिटिंग करूया. सगळ्यात पहिले हे हेड आहे, हेडला आपण वॉल गाईड वगैरे बघू शकताय तुम्ही. हे नवीन गाईड मारलेले आहे, ठीक आहे. आणि त्यामध्ये वॉल पण नवीन टाकलेले आहे आपण. तर आपण आता हेड फिटिंगला घेऊया. त्याआधी हे जे सीम्स आहे जे खाली बेसमेंटला असतात ते पहिले आपण टाकून घेऊया, त्यानंतर वॉल ऑइसिल लावणार, ठीक आहे. सुरू करू. हे बघू शकताय आपण जे बेसमेंटचे वॉशर जे आहे स्प्रिंगच्या खालचे ते फिटिंग केलेले आहे इथे, हे वगैरे. आता त्याच्यानंतर आपण इथे वॉल ऑइसिल लावणार आहे. वॉल ऑइसिलमध्ये सगळ्यात पहिले थोडंसं ऑइल लावून घेऊया आणि मग फिटिंग करूया. हे ऑइल लावल्यानंतर मित्रांनो हे ऑइसिल हे अशा प्रकारे इथे प्रेस करून फिटिंग करून घ्यायचं. परफेक्ट बसलं आहे की नाही ते पण चेक केलं पाहिजे. सेकंडली एक्झॉस्टचं पण आपण लावतो आहे. हे बघा, हे राऊंडली फिरवून चेक करण्यात यावं. ओके, ठीक आहे, हे झालं आहे परफेक्ट. आता आपण इकडनं वॉल फिटिंग करणार आहोत. पहिलं एक्झॉस्टचा वॉल फिटिंग करून घेऊया. एक्झॉस्टचा वॉल हा छोटा असतो आणि एक्झॉस्टचा वॉल हा मोठा असतो, इनलेटचा वॉल हा छोटा असतो, ठीक आहे मित्रांनो. तर आपण हा टाकला इथे एक्झॉस्टचा वॉल आणि हा इनलेटचा वॉल टाकलेला आहे, ठीक आहे. तर आता आपण वरतून इकडनं वॉल फिटिंग झालेलं आहे आपले. तर त्याच्यानंतर स्प्रिंग टाकणार आहोत. आणि स्प्रिंगचं पण एक महत्त्वाची गोष्ट असते मित्रांनो, स्प्रिंग टाकताना जी जास्त प्रेस केलेली साईड असते ती डाऊनला ठेवण्यात यावी, जेणेकरून जी एक्सपांड झालेली बाजू असते ती वर्किंग करायला वॉलला स्पेस मिळतो त्यामुळे, ठीक आहे. स्प्रिंग टाकल्यानंतर मित्रांनो त्याच्यावरची लॉक कॅप येते, ही कॅप लावण्यात यावी. त्यानंतरून हे छोटे लॉक येतात, ते पर वॉल दोन लॉक असतात, ते इन्सर्ट करायचे असतात. त्यासाठी एक पुलर असतो, तो पण तुम्हाला मी दाखवतो. या पुलरने आपण पहिले खालून वॉलला लॉक करून घेऊया आणि स्प्रिंग प्रेस करून मग फिटिंग करू. हे बघू शकता आपण इथे खालनं लॉक केलेलं आहे, ठीक आहे, हा पुलर आणि वरती इकडे कॅप पण लॉक केलेली. तर इथे जो छोटा ग्रू आहे, एक सेकंड, हा जो ग्रू आहे या ग्रूमध्ये आपल्याला लॉक हे टाकायचे आहे, लॉक करायचे, ठीक आहे. तर आपण लॉक टाकूया. आता दोन्ही पण लॉक आपण आतमध्ये टाकलेले आहेत आणि ते इथे हे लॉकमध्ये लॉक झालेले आहेत. आता पुलर आपण हळूहळू रिमूव्ह करूया जेणेकरून ते लॉक फिक्स होतील, ठीक आहे. तर हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हा आपण एक्झॉस्टचा वॉल फिटिंग केलेला आहे. आणि वॉल फिटिंग झाल्यानंतर तो व्यवस्थित लॉक झाला आहे की नाही त्याला असं टेस्टिंग, लॉक झाले आहेत की नाही ते बघूया, ठीक आहे. तर हे परफेक्टली लॉक झाला आहे. आता सेकंड इनलेटचा वॉल पण आपण तसंच फिटिंग करू. बघू शकता मित्रांनो आपण दोन्ही इनलेट आणि एक्झॉस्टचे दोन्ही वॉल फिटिंग करून झालेले आहे. त्यानंतर आपण केम शॉफ्ट हा इन्सर्ट करूया, त्याआधी केमला ऑइलिंग करूया. इथे हा केमचा स्लॉट आहे, यामध्ये केम ऑइलिंग करून आता आपण इन्सर्ट करतो आहे. हा केम झाला आहे इन्सर्ट. त्याला वरतून लॉक पट्टी आहे, त्याचे स्क्रू पण आहे 4 पॉईंट. एक सेकंड, 4 पॉईंट स्क्रूने लॉक करूया. त्याच्या आधी रॉकर इन्सर्ट करू. तर आता मित्रांनो हा रॉकर इथे आपण या मोमेंटमध्ये टाकणार आहोत. त्यानंतर हे लॉक पिन आहे त्याची, हे पण इन्सर्ट करणार आहोत. हे पिन या मोमेंटमध्ये बसणार. हाय झाली आपली पिन इथे गेली आहे. आता आपण इनलेटचा रॉकर पण सेम त्याच पद्धतीने फिटिंग करूया. इनलेटच्या रॉकरची पण पिन आपण इन्सर्ट केली आहे. आता आपण इथे केमला लॉक करूया या मोमेंटमध्ये, ठीक आहे मित्रांनो. याच्यामध्ये ह्या दोन्ही पिन आपण लॉक होतात, रॉकरच्या आणि केम शॉप पण लॉक होतो आहे. आपण नट पण प्रॉपर टॉर्क देऊन टाईट केलेला आहे मित्रांनो,
आता हा आपला केम पण परफेक्ट फिटिंग झालेला आहे. हे ॲडजस्टेबल स्क्रू आहे, हे पण परफेक्टली आपण लूज ठेवलेलं आहे. अशा प्रकारे ॲक्सेस 125 आपण हेड ॲसेम्बल केलेलं आहे मित्रांनो. तर आता आपल्याला इंजिन पण फिटिंग करायचं आहे, तर त्याचा दुसरा व्हिडिओ बनवण्यात येईल. ठीक आहे, थँक्यू.